महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावातील अनधिकृत बांधकामांना देखील मिळकत कर आकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावठाण, गायरान या भागांमध्ये मिळकतीवरील इमारतींना कर आकारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये गायरान किंवा गावठाण असल्यास तसेच राज्य शासनाकडे नोंद असल्यास खरेदी खत होत नाही. अशा ठिकाणच्या मिळकतींना ते राहत आहेत किंवा त्यांच्याकडे जुनी टॅक्स पावती, वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, संमतीपत्र किंवा रजिस्टर कुलमुक्त्यार अशी कागदपत्रे घेऊन कर आकारणीबाबत मागवलेल्या प्रशासनाच्या अभिप्रायाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याबाबत हरदास चरवड, योगेश समळ, दिलीप वेडे पाटील यांनी दिलेले पत्र विचारात घेऊन स्थायी समितीने पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावठाण, गायरान या भागांमध्ये मिळकतीवरील इमारतींना कर आकारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये गायरान किंवा गावठाण असल्यास तसेच राज्य शासनाकडे नोंद असल्यास खरेदी खत होत नाही, परंतु सदर ठिकाणी 50 वर्षापासून लोक राहत आहेत किंवा त्यांच्याकडे जुनी टॅक्स पावती, वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, संमतीपत्र किंवा रजिस्टर कुलमुक्त्यार अशी कागदपत्रे आहेत, त्यांच्याकडून तातडीने कर आकारणी करण्यात यावी याबाबत महापालिका आयुक्तांनी अभिप्राय द्यावा असा ठराव करण्यात आला होता. महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी खरेदी होत नाही अशा मिळकत धारकांचे वीज मीटर, मतदान नोंदणी कार्ड, आधार कार्ड विचारात घेऊन मिळकतीची आकारणी करून कराचे देयक पाठवण्यात येते, परंतु 7/12 उतारा, इंडेक्स टू, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी मालकी हक्काविषयी कागदपत्रे नाहीत अशा मिळकतीला मिळकतकारांच्या बिलावर वसूल देणार म्हणून महापालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार कर आकारणी करता येईल, परंतु नावापुढे मालकी हक्क सिद्ध होत नाही असे नमूद करणे आवश्यक आहे.